हेलो स्टूडेंट, आज आपण नेक्स्ट लेक्चर चालू करतोय. इंटिग्रेशन या चैप्टर वरती आपला जो टॉपिक चालू आहे तो इंटीग्रल ऑफ द फॉर्म. आतापर्यंत सॉल्व झालेले सबस्टिट्यूशन एक मेन मेथड झाली, त्याच्या आधी कंपोजिट फंक्शन असेल, त्यानंतर रॅशनल फंक्शन असेल, युजिंग स्टँडर्ड फॉर्म असेल, बरोबर. इंटिग्रेशन ऑफ द ज्यावेळी इंटिग्रल ऑफ द फॉर्म चे एक्झाम्पल सॉल्व करायचं असते त्यावेळी आपला इंटिग्रल ऑफ द फॉर्म जे आहे ते आपण एक्झाम्पल बरोबर कम्पेअर करणार, ते फॉर्म किती टाइपचे ते आपण बघितले. आता वन बाय वन आपण फॉर्म त्या ठिकाणी सुरुवात करतोय, म्हणजे सॉल्व करायला सुरुवात केली आहे. त्यापैकी आपला फर्स्ट फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी चालू होता. कुठला आहे फर्स्ट फॉर्म? इंटिग्रेशन वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इंटू डी एक्स, ऑर वन अपॉन स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इंटू डी एक्स. झालं, हा फॉर्म त्या ठिकाणी आपला सॉल्व आहे. पण यामध्ये आपण जो फर्स्ट जो आहे विदाउट स्क्वेअर रूटचे जे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे आपण, मग यामध्ये काय करतो आपण, सगळ्यात आधी हा ए मल्टीप्लाय आहे का ते चेक करणार. ए जर मल्टीप्लाय असेल तर त्याच टर्मनी पूर्ण टर्मला काय करणार त्या ठिकाणी डिवाइड करणार. काय करणार त्या ठिकाणी डिवाइड करणार, आणि मग डिवाइड केल्यानंतर इथे एक्स स्क्वेअर सिंगल येतो आणि मग त्या टर्मची आपण फाइंड आउट करतो थर्ड टर्म. मग थर्ड टर्म फाइंड आउट करण्याचं फॉर्म्युला काय आहे? वन बाय टू स्क्वेअर रूट मध्ये एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर, या फॉर्म्युलाचा यूज करून काय करणार आपण त्या ठिकाणी थर्ड टर्म फाइंड आउट करणार. आणि मग थर्ड टर्म झाल्यानंतर पुढे काय करतो आपण, ती एक्झाम्पल मध्ये ऍड अँड सबट्रॅक्ट करणार. त्याच्यामधून एक ब्रॅकेट एक्सपान्शन आलेलं असतं, त्यामध्ये ते ब्रॅकेट साईडला लिहिणार, रिमेनिंग टर्म कुठे लिहिणार त्या ब्रॅकेटच्या ऐवजी एक्स कन्सिडर करणार, आणि मग त्या ठिकाणी फॉर्म्युले यूज होतात इनव्हर्सचे. इनव्हर्सचे कुठले फॉर्म्युले? वन अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, किंवा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हे तीन फॉर्म्युले जर विदाउट स्क्वेअर रूट असेल तर यूज होणार लक्षामध्ये. मग ते फॉर्म्युले पाठच झाले पाहिजे. वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे वन अपॉन ए टॅन इनव्हर्स एक्स अपॉन ए, वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, वन अपॉन ट्वाइस ए लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. अँड सेकंड जर टर्म असेल म्हणजेच ए जर आधी असेल, सेम फॉर्म्युला आहे, वन बाय टू ए लॉग ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एस. हे दोन फॉर्म्युले त्या ठिकाणी दोन जे फॉर्म्युले आहेत सेम आहेत, आणि फर्स्ट जो आहे टॅन इनव्हर्स, हे तीन फॉर्म्युले लक्षात ठेवायची, म्हणजे आपला हा फर्स्ट स्टेप त्या ठिकाणी सॉल्व आहे. बट आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत ते म्हणजे जर स्क्वेअर रूट मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर काय करणार, तर स्टेप त्यामध्ये सेम आहे. जे विदाउट स्क्वेअर रूट मी सॉल्व केलं सेम स्क्वेअर रूट मध्ये, स्क्वेअर रूटचं काहीही सिम्प्लिफिकेशन करायचं नाही. जे या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन केलं तेच सिम्प्लिफिकेशन आपण या ठिकाणी करणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल घेतोय आपण, वन अपॉन इंटिग्रेशन वन अपॉन स्क्वेअर रूट मध्ये थ्री एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस टू, थ्री एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस फोर एक्स प्लस टू इंटू डी एक्स. चला आता हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. बट हे सॉल्व करताना आपल्याला इथं क्वाड्रेटिक इक्वेशन आले, बट कशामध्ये आले? ते स्क्वेअर रूट मध्ये आले. मग स्क्वेअर रूट मध्ये असू विदाउट स्क्वेअर रूट मध्ये असू स्टेप सगळ्यांच्या सेम, स्टेप सगळ्यांच्या सेम. आता बघा या ठिकाणी, बट आता इथं पहिली स्टेप आपल्याला करावं लागणार आहे. काय स्टेप आहे? एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट सिंगल आहे का? एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट या ठिकाणी सिंगल नाहीये, थ्री आहे. बट या ठिकाणी आपल्याला होल टर्मला थ्री ने डिवाइड करून चालणार नाही. का नाही चालणार? कारण ही पूर्ण टर्म जी आहे
ती कशा मधे स्क्वेअर रूट मधे आहे, कशा मधे आहे ती स्क्वेअर रूट मधे। त्यासाठी एक सिंप्लिफिकेशन अक्षर थ्री ने तो आपला डिवाइड करावा लागणार आहे स्क्वेअर रूट मधे, बट हे स्क्वेअर रूट मधे आहे, वन स्क्वेअर रूट च्या बाहेर आहे। थ्री ने कसं मल्टीप्लाय करून चालणार, जर त्या ठिकाणी वन वन जर आपण थ्री ने डिवाइड केलं डायरेक्टली स्क्वेअर रूट मध्ये थ्री कसं काय डिवाइड होणार, बरोबर। तर एक सिंपल स्टेप आहे बघा, तर एक सिंपल स्टेप काय आहे त्या ठिकाणी, स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणजे आपण स्क्वेअर रूट थ्री ने न्यूमेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड केल्यानंतर हा जो थ्री आहे आतमध्ये जाऊन, कारण स्क्वेअर रूट ऑफ असेल तर दोन्हींचं स्क्वेअर रूट एकच होतं, बरोबर। फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ त्या ठिकाणी थ्री असेल तर काय होणार, स्क्वेअर रूट मध्ये एक्स अपॉन थ्री अशी पण टर्म आपण लिहू शकतो, बरोबर। मग इथं तेच करतोय आपण, रूट थ्री ने न्यूमेटर डिनॉमिनेटरला डिवाइड केलं कारण आतमध्ये आपल्याला डायरेक्टली डिवाइड करता येणार नाही। मग रूट थ्री ने आपण खाली आणि वरती डिवाइड केल्यानंतर आपण काय होणार या ठिकाणी बघा, रूट थ्री ने खाली आणि वरती डिवाइड केल्यानंतर दोघांचं खालच्या टर्मचं रूट सेम येणार, म्हणजे हा थ्री आतमधल्या प्रत्येक टर्मला काय होणार डिवाइड होणार, म्हणजे काय होणार बघा या ठिकाणी, वन बाय रूट थ्री कॉन्स्टंट आला तो बाहेर लिहिला, बघा डिफरन्स काय, सेम कॉन्स्टंटली डिवाइड, फक्त डायरेक्टली कॉन्स्टंटली सगळ्या टर्मला डिवाइड करायला लागत होतं कारण त्या ठिकाणी रूट नव्हता। रूट असेल तर काय करणार, सिंपली आहे जो कॉन्स्टंट आहे तो रूट मधून घेऊन डिवाइड करणार, मग वन अपॉन रूट थ्री डिवाइडेड बाय रूट थ्री, दोन्ही टर्मला डिवाइडेड बाय रूट थ्री केलं म्हणजे तो ऑटोमॅटिकली आत्म देखील डिवाइड होणार, कसं होणार, वन बाय रूट थ्री बाहेर आला त्याच्याऐवजी राहणार वन, दोघांचा कॉमन रूट, दोघांचा कॉमन रूट। मी इकडे सिम्प्लिफाय करून दाखवतो बघा, कॉमन रूट म्हणजे काय होणार, दोघांचा एकच रूट होणार, थ्री एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस टू डिवाइडेड बाय थ्री, त्याला दोघांचा कॉमन एकच रूट। काही वेगळी पण स्टेप आहे त्यामधून थ्री कॉमन घ्यायचा मग तो रूट थ्री बाहेर लिहायचा, एवढं कन्फ्युजन करण्यापेक्षा सरळ आधीची जी स्टेप केली त्यानुसारच पुढली करू आपण, आधीची जी स्टेप केली ती काय करणार त्या ठिकाणी तीच आपण पुढे करणार, काय तर जो कॉन्स्टंट आहे त्याने डिवाइड। बट लक्षात ठेवा इथं फक्त ए ने डिवाइड करतो, या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ ए नी दोन्हीकडे, कारण इथं रूट आहे, रूटला काहीच टच करायचं नाही, त्या रूटचं आपल्याला काही सिम्प्लिफिकेशन करायचं नाही, फक्त डिवाइड करत असताना ए ला रूट मध्ये घेऊन डिवाइड करायचं, मग हा जो खालचा जो थ्री आहे हा होल टर्मला डिवाइड होणार, दॅट इज प्रत्येक टर्मला तो काय होणार मग डिवाइड, कारण वरती ज्यावेळी डिनॉमिनेटर सगळ्यांचा सेम असतो परत लिहिताना कसं येणार, न्यूमेटरचं सिम्प्लिफिकेशन डिनॉमिनेटर एकच लिहितो, बरोबर, म्हणजे तो प्रत्येक टर्मला त्या ठिकाणी डिवाइड होतो, समजलं यामधला डिफरन्स, एवढाच डिफरन्स आहे बाकी सगळ्या स्टेप या ठिकाणी सेम आहे, डिफरन्स म्हणजे हा पण एकदम वेगळी काही स्टेप नाहीये, त्याच टर्मनी डिवाइड करतो बट स्क्वेअर रूट मध्ये घेऊन, आणि खालचा स्क्वेअर रूट त्याला डिवाइड होतो, आतमध्ये जाऊन ती टर्म प्रत्येक टर्मला त्या ठिकाणी डिवाइड होणार, हे लक्षात ठेवा, थ्री एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय थ्री मायनस फोर एक्स अपॉन थ्री प्लस टू अपॉन थ्री। इंटिग्रेशन मध्ये एक्झाम्पल ओळखणं खूप सोपं आहे, आणि एकदा एक्झाम्पल ओळखलं तर ते सॉल्व्ह करायच्या स्टेप फक्त लक्षात ठेवायच्या आहेत, कुठलंही एक्झाम्पल तुमचं चुकणार नाही हे लक्षात ठेवा, खूप इझी आहे कारण आपल्याला सबस्टिट्यूशन लगेच समजून येतं, इंटिग्रल ऑफ द फॉर्म फक्त कम्पेअर करायचं त्या टाइप बरोबर आहे का लगेच समजतं, आणि एक्झाम्पल याच्यावरतीच असतात, पुढे पार्शियल फ्रॅक्शन आहे लगेच समजणार कारण डिनॉमिनेटरला रूट्स असतात, म्हणजे एकदम वेगवेगळ्या टाइपचे ते त्या ठिकाणी फंक्शन आहे, आणि प्रत्येक सॉल्व्ह करण्याच्या स्टेप प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहे त्यामुळे कन्फ्युजन होत नाही एकमेकांमध्ये, त्यात फक्त एवढंच लक्षात ठेवायचं एक्झाम्पल ओळखायचे कसे आणि सॉल्व्ह कसं करायचं, सॉल्व्ह करण्याच्या स्टेप लक्षात ठेवा, अजिबात कन्फ्युजन होत नाही, जास्त टाइपचे नाही हे त्या ठिकाणी, ओके ओके, ही जर स्टेप लक्षात ठेवा, काय केलं रूट थ्री ने आपण डिवाइड केलं जेणेकरून थ्री जो खालच्या टर्मला प्रत्येक टर्मला डिवाइड झाला, जिथं भाग जास्त असेल तिथं भाग देणार, नवीन टर्म आपल्याला भेटली
वन बाय रूट थ्री, वन बाय रूट थ्री बाहेर बाहेरच्या टर्म मध्ये वन अपॉन रूट मध्ये रूट आस लास्ट पर्यंत तसाच ठेवायचा. रूटचं काहीच सिम्प्लिफिकेशन करत नाही आपण, रूट जो आहे शेवटपर्यंत तसाच ठेवायचा. काही वेळा गडबडीमध्ये आपण लिहायचा राहून जातो, आपण आतमधीच टर्म पुढे सॉल्व्ह करत जातो आणि लास्टला फॉर्म्युला आपण विदाउट स्क्वेअर रूट चा अप्लाय करतो. अशी चूक करायची नाही. काय होईल बघा, इथं थ्री थ्री गेट कॅन्सल, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स अपॉन थ्री प्लस टू बाय थ्री. व्यवस्थित बघा, आता आपल्याला हे आता स्क्वेअर रूट चं डोक्यातच घ्यायचं नाही, शेवटपर्यंत डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करताना आपण स्क्वेअर रूट डोक्यात येणार. आता आतमधली जी टर्म बघा, ती टर्म क्वाड्रेटिक इक्वेशन आलेलं आहे, बट इथं एक्स स्क्वेअर सिंगल आलेला आलाय का कोएफिशिएंट वन. मग आपण त्याची डायरेक्टली फाइंड आउट करणार थर्ड टर्म. या टाइपचे आणि या टाइप मध्ये काही डिफरन्स नाही, फक्त इथं स्क्वेअर रूटचे फॉर्म्युले यूज होतात, इथं विदाउट स्क्वेअर रूटचे. बट सिम्प्लिफाय करताना इथं ए ने डिवाइड करतो आणि इथं रूट ने डिवाइड करतो, रूट ने लक्षात ठेवा. ओके, थर्ड टर्म फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला वन बाय टू कोएफिशिएंट ऑफ एक्स. एक्सचा कोएफिशिएंट मायनस नाही लिहिला तरी चालेल, कारण त्याचा स्क्वेअर करताना आपण काय करतो त्या ठिकाणी प्लसच होणार आहे. मग काय येईल थर्ड टर्म, या दोन टर्मचं सिम्प्लिफाय करायचं, इथं टू चा भाग जाईल, टू बाय थ्री चा स्क्वेअर दॅट इज फोर अपॉन नाईन, कारण टू चा स्क्वेअर फोर, थ्री चा स्क्वेअर नाईन. थर्ड टर्म आली. थर्ड टर्म आल्यानंतर आपण जे काय क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट करतो स्क्वेअर रूट ऍज इट इज. क्वाड्रेटिक इक्वेशन जे आलेले सिम्प्लिफाय करून ते ऍज इट इज फोर एक्स बाय थ्री प्लस टू बाय थ्री, जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते पण ऍज इट इज लिहिलं. आणि यामध्ये मग थर्ड टर्म काय करतो आपण, ऍड आणि सबट्रॅक्ट करणार. मग ऍड आणि सबट्रॅक्ट कुठली थर्ड टर्म त्या ठिकाणी बघा, थर्ड टर्म काय आली आपली फोर बाय नाईन. मग यामध्ये प्लस अँड मायनस करणार, जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्यामध्ये काय केली प्लस ऑर मायनस केली. व्यवस्थित समजून घ्या, वेगळं काही असं एक्झाम्पल नाहीये, त्याच टाइप्स आहे. ओके, आता ज्यावेळी आपण थर्ड टर्म क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट करत असेल किंवा ऍड आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर त्या टर्म मध्ये एक ब्रॅकेटचं एक्सपान्शन आलेलं असतं, ते ब्रॅकेट त्या ठिकाणी बाहेर काढायचं असतं, किंवा कुठल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आलेलं असतं ते ब्रॅकेट या ठिकाणी लिहायचं असतं आपल्या त्या एक्सपान्शनच्या ऐवजी त्या एक्सपान्शन. मग एक्सपान्शन कुठल्या कुठलं टर्म आहे तर ते ब्रॅकेट कसं लिहिणार, तर सिम्पली त्यामध्ये पहिली फिक्स व्हॅल्यू असते ए ची, ती म्हणजे एक्स. आपल्याला एकच व्हॅल्यू काढावं लागते ती म्हणजे बी ची. मग आता ही बी ची व्हॅल्यू कुठं असणार तर ती पण माहिती आपल्याला थर्ड टर्म मधली प्लस व्हॅल्यू, थर्ड टर्म मधली जी आपण ऍड आणि सबट्रॅक्ट केली त्यामधली प्लस, लक्षात ठेवायचं ऑलवेज प्लस घेणार आणि त्याचा स्क्वेअर रूट घेणार. डायरेक्टली स्क्वेअर ऍज इट इज लिहायचं नाही, त्याचा स्क्वेअर रूट लिहिणार. किती येणार, टू अपॉन थ्री झालं या टर्मचा स्क्वेअर. बट मधी साईन कुठलं, हे कशावरून देतो आपण, एक्सच्या कोएफिशिएंट हे साईन आणि थर्ड टर्मचं साईन यामध्ये काही रिलेशन नाही, लक्ष ठेवा. हे मायनस आहे म्हणून थर्ड टर्म मायनस घेणार असं नाही, कारण एक्सपान्शन मध्ये ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी इथं जरी मायनस असेल तर लास्टला आपल्याला प्लसच टर्म असते. मग ती थर्ड टर्म ऑलवेज प्लस मधलीच घ्यायची असते, मग ती प्लस मध्ये असू किंवा मायनसचं एक्सपान्शन असू किंवा प्लसचं एक्सपान्शन असू, दोघांमध्ये बघा तिथं साईन काय प्लसच आहे. या एक्स वरून एक्स वरून आपण मधलं साईन देणार, कुठलं साईन आहे मायनस म्हणजे ते येणार मायनस. आणि मग हे एक्सपान्शन जे आहे किंवा हे जे ब्रॅकेट आहे कुठल्या एक्सपान्शनच्या ऐवजी लिहिलं तिथं त्यामधून परत लिहायची नाही, त्या एक्सपान्शन मध्ये जाते, एक्स स्क्वेअर जातो, एक्सची टर्म जाते अँड थर्ड टर्म मधली
प्लस वैल्यू जाते आणि मग रिमेनिंग राहिलेल्या टर्म लिहायच्या, त्या म्हणजे कुठल्या, 2/3 मायनस 4/9, 2/3 मायनस 4/9 पुढे येणार तिकडं डीएक्स झालं. 1/√ मध्ये 3, पुढे काय सिम्प्लिफिकेशन होणार, जी पुढे टर्म राहिली तिचं सिम्प्लिफाय करून घेऊ आधी स्क्वेअर रूट मध्ये. स्क्वेअर रूट लिहायला विसरायचं नाही प्रत्येक वेळी. एक्स मायनस 2/3 होल टर्मचा स्क्वेअर हे ब्रॅकेट भेटलं आपल्याला, प्लस 2/3 मायनस 4/9, प्लस 2/3 मायनस 4/9 काही सिम्प्लिफिकेशन, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 2/3 साइन प्लस आहे म्हणलं ते नाही लिहिणार आपण, 4/9 काय क्रॉस मल्टिप्लिकेशन त्याच, 9 × 2 दॅट इज 18 मध्ये साइन मायनस, 4 × 3 दॅट इज 12 डिवायडेड बाय 27. मग 18 मायनस 12 दॅट इज 6/27, 6/18 मायनस 12 दॅट इज 6/27, याला भाग दिला तर किती जातो, 3 × 2 दॅट इज 6 अँड 9 × 3 दॅट इज 27, 2/9 किती आला, 2/9. बट साइन कुठलं आलं इथं, लार्ज व्हॅल्यू तून स्मॉल व्हॅल्यू मायनस केली म्हणजेच कुठलं आलं त्या ठिकाणी, प्लस आलं. म्हणजे इथे लिहिणार आपण प्लस 2/9. पुढली स्टेप, याचं सिम्प्लिफाय केल्यानंतर पुढे काय लिहितो, या टर्मच्या ऐवजी एक्स लिहिणार, एक्स कन्सिडर करायचा, एक्स मायनस 2/3 म्हणजेच ते कंपोजिट फंक्शन होत हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी. 1/√3 इंटिग्रेशन 1/x² स्क्वेअर रूट मध्ये प्लस 2/9. आता मला सांगा या ठिकाणी इनव्हर्सचा कुठला फॉर्म्युला युज होईल, ज्यामध्ये स्क्वेअर रूट आहे, आतमध्ये एक्स स्क्वेअर सुरुवातीला असून किंवा एक्स स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मध्ये प्लस साइन आहे. मग त्यावेळी एक्स स्क्वेअर नंतर आला तरी चालेल, आधी असेल तरी चालेल, प्लस असेल तर लक्षात ठेवा, मायनस साठी नाही. मग आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे, कुठला आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/√ मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर चा डीएक्स. काय फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी, लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस सी हा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण यूज करणार. मग या फॉर्म्युल्यासाठी इथं बघा एक्झॅक्टली यूज होतोय का, नाही. मग काय करणार, इथे ए स्क्वेअर लागतोय, मग सिम्पली त्याचा स्क्वेअर कसा ऍडजस्ट करतो, त्याचा स्क्वेअर रूट घेणार आणि स्क्वेअर लिहिणार आणि मग आता फॉर्म्युला अप्लाय करणार. बट फॉर्म्युला अप्लाय करण्याच्या आधी इंटिग्रेशनच्या बाहेर जी कॉन्स्टंट टर्म आहे ती तशीच लिहायची. इथं फॉर्म्युला अप्लाय केला काही, लॉग ऑफ त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू, एक्स कशाच्या ऐवजी पुट केला आपण, एक्स मायनस 2/3, एक्स मायनस 2/3 प्लस स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर दॅट इज एक्स मायनस 2/3 होल टर्मचा स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर, ए ची व्हॅल्यू आली रूट मध्ये 2/9 होल टर्मचा स्क्वेअर कंप्लीट, पुढे लिहिणार प्लस सी. हे झालं त्या टर्म्स इंटिग्रेशन इन स्क्वेअर रूट मध्ये. काय चेंज आहे का, नाहीये. फक्त इथं लक्षात ठेवा, ही डिवाइड करताना पण रूट घेऊन डिवाइड करायची, बाकीच्या स्टेप एज इट इज आहे त्या ठिकाणी लक्षामध्ये. मग कॉन्स्टंट असेल तर रूटने डिवाइड करायची, जर इथं कॉन्स्टंट असेल तर सिंपल आहे त्या सगळ्या स्टेप येणार, फक्त लास्टला फॉर्म्युले यूज होताना इनव्हर्सचे स्क्वेअर रूट मधले यूज होणार. विदाउट स्क्वेअर रूट ची तर फॉर्म्युले यूजच होऊ शकत नाही, कारण ती टर्म स्क्वेअर रूट मध्ये असते लक्षामध्ये. ओके, एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या,
आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. व्यवस्थित लक्षात ठेवा कसं सॉल्व्ह करायचं, काही वेगळं नाहीये यामध्ये. इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला फर्स्ट फॉर्म खूप महत्वाचा आहे, कारण पुढले फॉर्म सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला हा फॉर्म त्या ठिकाणी परफेक्ट झालाच पाहिजे. पुढले जे फॉर्म आहेत, पुढले इंटिग्रेशन पी एक्स प्लस क्यू अपॉन स्क्वेअर रूट मध्ये परत क्वाड्रेटिक इक्वेशन विदाउट स्क्वेअर रूट मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन, इथं देखील आपल्याला इंटिग्रल ऑफ द फॉर्म लागतो. पहिला फॉर्म त्या ठिकाणी यूज होणारच. त्यानंतर थर्ड साइन कॉस जे आहे त्या टर्मच्या मध्ये देखील हे आपण फॉर्म जो आहे परत यूज होतो. अलक्ष म्हणजे प्रत्येक टाइप जे आहे त्यामध्ये हा फॉर्म नेअर टू यूज होतो त्या ठिकाणी अलक्ष मध्ये. ओके, आता नेक्स्ट टाइपचे एक्झाम्पल बघू आपण. स्क्वेअर रूट मध्ये सॉरी इव्हॅल्युएट इंटिग्रेशन वन अपॉन स्क्वेअर रूट मध्ये बघा, याच्यावरती अजून वेगळ्या टाइपचे एक्झाम्पल काय देते तर एक्स स्क्वेअर मायनस दिलेला होता बरोबर. वन प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स, जर त्या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस दिला असेल तर मग अशा वेळी काय करत होतो त्या ठिकाणी, सिम्पली मायनस कॉमन घेत होतो, बट तो मायनस इंटिग्रेशनच्या बाहेर आपण लिहित नव्हतो, बट इथं आपल्याला तो स्क्वेअर रूट मध्येच लिहिता येणार आहे, तो आपल्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर देखील आणता येणार नाही हे लक्षात ठेवा. मग इथं आपल्याला पहिलं सिम्प्लिफिकेशन तेच करावं लागेल, काय तर मायनस कॉमन घेऊन आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये असं कन्वर्ट करायचं. काय होईल मग सांगा, मायनस कॉमन घेतल्यानंतर तो मायनस इंटिग्रेशन मध्येच द्यायचा, तो बाहेर येणार नाही हे लक्षात ठेवा. मायनस कॉमन घेतला रिमेनिंग टर्म काय राहील, तर प्लस वन होता मायनस बाहेर घेतल्यानंतर तो झाला मायनस वन, प्लस एक्स होता तो बाहेर घेतल्यानंतर झाला मायनस एक्स, अँड मायनस एक्स स्क्वेअर होता तो बाहेर घेतल्यानंतर मायनस झाला प्लस एक्स स्क्वेअर. हे लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण मायनस साइन बाहेर घेत असतो आतमधल्या साइन चेंज होतात, प्लस मायनस होतं मायनस प्लस होतं. ओके, हे पहिली स्टेप त्यामध्ये लक्षात ठेवा, ही जी आपण यामध्ये देखील केलेली आहे. इथं देखील मायनस आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिलं नव्हतं, इथं देखील आपण रूटच्या बाहेर लिहिणार नाही. आता पुढलं सिम्प्लिफिकेशन जे काय आलेलं स्क्वेअर रूट ते व्यवस्थित लिहिणार आपण स्क्वेअर रूटच्या फॉर्म सॉरी जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे क्वाड्रेटिक फॉर्म मध्ये लिहिणार. आधी एक्स स्क्वेअर ची टर्म लिहितो, नंतर एक्स ची टर्म लिहितो, आणि लास्टला कॉन्स्टंट राईट करणार. आता यामध्ये एक्स स्क्वेअरला ए मल्टिप्लाय आहे का, नाहीये बरोबर. ए मल्टिप्लाय नाहीये म्हणजे आपण डायरेक्टली त्या ठिकाणी काय फाइंड आउट करणार, थर्ड टर्म. डायरेक्टली थर्ड टर्म फाइंड आउट करणार. काय थर्ड टर्मचा फॉर्म्युला, मग वन बाय टू कोइफिशियंट ऑफ एक्स दॅट इज मायनस आपण लिहित नाही म्हणजे वन, वन आपण लिहित नाही, वन बाय टू राहिला फक्त, वन बाय टू चा स्क्वेअर दॅट इज वन बाय फोर. काय आली त्याची थर्ड टर्म, वन बाय फोर. समजलं? आता थर्ड टर्म आल्यानंतर पुढं काय करतो आपण, जे काही क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्यामध्ये ऍड आणि मायनस तसंच ठेवायचं, मायनस लास्टला मल्टिप्लाय करायचं लक्षात ठेवा. कॉन्स्टंट आता बाहेर येणार नाही, डायरेक्टली आपल्याला जसा कोएफिशिएंट येतो वन आहे कॉन्स्टंट डिवाइड करायची गरज नाहीये. वन अपॉन खाली येणार स्क्वेअर रूट मध्ये, वन अपॉन खाली येणार स्क्वेअर रूट मध्ये मायनस तसाच. जे काही क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्यामध्ये आपल्याला थर्ड टर्म काय करायची आहे, ऍड आणि सबट्रॅक्ट, मायनस एक्स मायनस वन यामध्ये आपल्याला थर्ड टर्म ऍड आणि सबट्रॅक्ट करायची आहे, ती म्हणजे कुठली, प्लस वन बाय फोर अँड मायनस वन बाय फोर. कम्प्लिटली झालं, देन पुढं काय करणार, वन अपॉन स्क्वेअर रूट मध्ये अजून सिम्प्लिफाय होणार. काय करतो पुढं, मायनस तसंच टर्म मध्ये आता आपल्याकडं ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट येणार म्हणून आपण स्क्वेअर ब्रॅकेट देऊ या ठिकाणी. यामध्ये एक ब्रॅकेटचं
पावर जी आहे ब्रॅकेटचं स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेटचं एक्सपान्शन आलेलं आहे ते बाहेर काढणार. पुढलं येणार मग पहिली टर्म तर फिक्स एक्स, दुसरी टर्म ती देखील फिक्स असते. कुठली? थर्ड टर्म जी आलेली आहे ती आपण जी ऍड आणि सबस्ट्रॅक्ट केलेली आहे त्यामध्ये जी प्लस व्हॅल्यू जी आली आहे त्याचा स्क्वेअर रूट 1/4 स्क्वेअर रूट दॅट इज 1/2 झाली थर्ड टर्म. आणि मधलं साईन हे कुठल्या टर्म वरून देतो आपण? एक्सच्या टर्म वरून. मायनस आहे म्हणल्यावर मायनस. आता एक्सपान्शन मध्ये कुठली कुठली टर्म जाते? एक्सची स्क्वेअर जातो, एक्सची टर्म जाते आणि थर्ड टर्म मधली प्लस व्हॅल्यू जाते. रिमेनिंग राहिलेल्या टर्म पुढे लिहिणार आपण. काय राहतात मग? मायनस वन, मायनस 1/4. आता या टर्मचं आपण काय करणार पुढे? सिम्प्लिफिकेशन. काय होईल सिम्प्लिफिकेशन या नंतरच्या टर्म्स? स्क्वेअर रूट मध्ये मायनस तसाच, पुढं ब्रॅकेट मधली टर्म तशीच. पुढल्या टर्मचं आपण फक्त सिम्प्लिफाय करणार आहेत. मायनस वन मायनस फोर 1/4. क्रॉस मल्टिप्लाय करताना हे साईन घेऊन करायचं हे लक्षात ठेवा. काय वेळेस आपण काय करतो? इथं मायनस म्हणलं पुढल्या टर्मचं करून घेणार मायनस वन मायनस 1/4. असं जर केलं तर आन्सर चुकीचं येणार. मायनस घेऊन त्या ठिकाणी करायचं असतं. लक्षामध्ये मायनस वन मायनस 1/4 या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 4 × 1 दॅट इज मायनस 4 मायनस 1/4 दॅट इज मायनस 5/4. मायनस 5/4 × dx झालं. आता बघा नेक्स्ट स्टेप काय येणार या ठिकाणी. आता मायनसनी मल्टिप्लाय करायचं. या टर्मचं सिम्प्लिफाय ज्यावेळी होणार त्यानंतर मायनसनी मल्टिप्लाय करून घ्यायचं. मायनसनी मल्टिप्लाय करताना फक्त साईन चेंज होणार. हे ब्रॅकेटला बाहेर मायनस येणार आणि हे मायनस मायनस प्लस होणार. म्हणजे काय नवीन टर्म? 1/ स्क्वेअर रूट मध्ये. स्क्वेअर रूट लास्ट पर्यंत सोडायचाच नाही. स्क्वेअर रूट मध्ये ही जी मायनस झाली मायनस ब्रॅकेट मध्ये नाही करायचं कारण ब्रॅकेटचा पॉवर आहे. आपल्याला ब्रॅकेट मध्ये डायरेक्टली मल्टिप्लाय करता येणार नाही. ब्रॅकेटला मायनस साईन आलं मायनस खाली प्लस झालं प्लस 5/4 dx. मग अशा वेळी काय करतो आपण? प्लस टर्म आधी लिहिणार, मायनस टर्म नंतर लिहिणार आणि मग त्या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करणार. कुठला होणार? तर a ची टर्म आधी आली 5/4 मायनस x मायनस 1/2 होल टर्मचा स्क्वेअर dx. x मायनस 1/2 ला आपण x कन्सिडर करणार. दॅट इज फॉर्म्युला युज होणार 1/ स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग ए स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये मायनस एक्स स्क्वेअर चा फॉर्म्युला काय असतो? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर चा एक्स स्क्वेअर नंतर आहे दॅट इज 1/ ए सॉरी ओनली साईन इनवर्स एक्स अपॉन ए असतो. मग इथं काय होणार? 5/ याचा स्क्वेअर कसा ऍडजस्ट करणार? स्क्वेअर रूट मध्ये 5/4 याचा स्क्वेअर मायनस याला एक्स स्क्वेअर कन्सिडर करणार. डायरेक्टली होणार या ठिकाणी साईन इनवर्स. एक्स ची व्हॅल्यू काय झाली? एक्स मायनस 1/2 अपॉन अली ए. म्हणजे काय? तर स्क्वेअर रूट मध्ये 5/4 + c. हा झालं त्या टर्मचं इंटिग्रेशन. लक्षामध्ये व्यवस्थित लिहून घ्या. या टाईप मध्ये काहीच चेंज नाहीये, काहीच चेंज नाहीये. आहे त्याचे फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे मायनस आहे ते देखील आपण तिथे सॉल्व्ह केलेले आहेत. मायनस कॉमन घेताना पूर्ण बाहेर नाही लिहायचं, त्याच ठिकाणी लिहायचं. बाकीच्या स्टेप आहे तशाच आहे. जर या ठिकाणी कॉन्स्टंट असेल तर आधी कॉन्स्टंटनी डिवाइड करायचं. बट इथं रूट आहे म्हणून रूट घेऊन तो डिवाइड करायचा. लक्षामध्ये जास्त काही या ठिकाणी वेगळं काही एक्झाम्पल नाहीये. ओके, तर आता तुम्ही एक्सरसाइज जो आहे 3.2
आता तुम्हाला होमवर्क देतोय मी एक्सरसाइज 3.2 एक्सरसाइज 3.2 बी एक्सरसाइज 3.2 बी यामध्ये जे काही या टाइपचे एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 17 पर्यंत आहे त्याच्यातले बरेचसे सॉल्व्ह केलेले आहेत आपण या आधीच्या टाइपचे सॉल्व्ह केलेले सगळे जे काय सगळे पहिले जे एक्झाम्पल आहे ते कशावरती फक्त फॉर्म्युल्यावरती आहे ज्यावरून फॉर्म्युले परफेक्ट होतील इनवर्सचे त्याच्या खालचे जे एक्झाम्पल आहे कुठून जिथून क्वाड्रेटिक इक्वेशन चालू होतं तिथपासून जे आहे ते सगळे कशावरती आहेत इंटिग्रल ऑफ दी फॉर्म वरती लक्षामध्ये ओके तर हे जे होमवर्क्स आहे ते होमवर्क्स तुम्ही काय करायचे त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे ओके एवढे होमवर्क आज सेम करायचे सॉल्व्ह केल्यानंतर आपला इथं इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला फर्स्ट टाइप जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे व्यवस्थित समजून घ्या यामध्ये काय करतो आपण तर ए नी आधी डिवाइड करणार थर्ड टर्म फाइंड आउट करणार आलेली थर्ड टर्म ऍड आणि सबस्ट्रॅक्ट करणार त्यावरून एक ब्रॅकेट फाइंड आउट करतो आणि त्या ब्रॅकेट फाइंड आउट केल्यानंतर मग त्या ठिकाणी त्या ब्रॅकेटला एक्स पुट करून फॉर्म्युला अप्लाय करतो फॉर्म्युले कुठले अप्लाय होणार तर हे इन्व्हर्सचे सहा फॉर्म्युले आहेत त्या सहा फॉर्म्युल्यांपैकी आपल्याला एक फॉर्म्युला कुठला तरी त्या ठिकाणी अप्लाय झालेला दिसेल सिक्स फॉर्म्युले जे आहेत त्यापैकी कुठलाही एक फॉर्म्युला त्या ठिकाणी अप्लाय होईल लक्षामध्ये तर आपण नेक्स्ट लेक्चरला इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला सेकंड फॉर्म बघणार आहोत त्याच्या आधी तुम्ही जे होमवर्क तुम्हाला सांगितले ते होमवर्क तुम्ही कम्प्लिटली सॉल्व्ह करायचे आहे इंटिग्रल ऑफ द फॉर्म व्यवस्थित समजून घ्या वन बाय वन कारण यावरती आपल्याला कंपल्सरी एक्झाम्पल असतात आणि हेच एक्झाम्पल आपल्याला डिफिनाइट इंटिग्रल जो चॅप्टर आहे सेकंड त्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे ओके भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन टॉपिक जो सेकंड जो आहे त्या टॉपिक इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला सेकंड फॉर्म लक्षामध्ये ओके होमवर्क सॉल्व्ह करा सेंड करा